उदगीर नळेगाव रस्त्यावर अहमदपूर फाट्यापुढे कार आणि बसचा भीषण अपघात झालाय. या अपघातामध्ये कारमधील 5 जण जागीच ठार झाले तर बसमधील जखमींना उदगीरच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय. कारमधील मयत हे 5 जण उदगीर येथील एका खासगी रुग्णालयामध्ये कामाला होते अशी प्राथमिक माहिती आहे. या अपघातामध्ये कारचा अक्षरशः सुराडा झालाय. उदगीरहून चाकूरला जाणारी एसटी महामंडळाची बस आणि तुळजापूरहून उदगीरकडे येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारचा उदगीर नळेगाव रस्त्यावरील हेबतपूर पाटीच्या पुढे लोहारा शिवारात मंगळवारी सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास भीषण अपघात झालाय. या अपघातात कारमधील 5 जण जागीच ठार झालेत तर बसमधील जखमींना उदगीरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. कारमधील मृत 5 जण उदगीर येथील एका खासगी रुग्णालयात कामाला होते. उदगीर आगाराची बस मंगळवारी 8:15 आगारातून चाकूरकडे रवाना झाली. दरम्यान बस हैबतपूर पाटीच्या पुढे आल्यावर तुळजापूर येथून दर्शन घेऊन परत उदगीरकडे येणारी कार समोर आलेल्या कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात बसला समोरून धडकली. या अपघातात ही कार रस्त्याच्या कडेला येऊन उलटली. हा अपघात इतका भीषण होता की कारमधील 5 जण जागीच ठार झालेत. त्यात अलोक खेडकर उदगीर, अमोल देवकते, रावणकोळ मुखेड, कोमल कोदरे मुखेड तालुका दोरनाळ, यशोमती देशमुख यवतमाळ, नागेश गुंडेवार यांचा मृत्यू झालाय. धक्कादायक बाब म्हणजे या अपघातानंतर कारमधील भाविकांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी चक्क गाडीचा पत्रा कापावा लागलाय. गॅस कटरच्या साह्याने गाडीचा पत्रा कापून मृतदेह बाहेर काढण्यात आले. कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला असल्याचे प्रथमदर्शनी सांगितलेत. 5 तरुणांच्या मृत्यूने उदगीर शहरावर शोककळा पसरली आहे. तसेच मृतांच्या कुटुंबियांवरही मोठा डोंगर कोसळला. प्रियंका बनसोडे ही तरुणी या अपघातातून बचावली असली तरी ती जखमी आहेत. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. आपल्यासोबत असलेल्या 5 जणांच्या अपघाती मृत्यूने प्रियंकाला मोठा धक्का बसलाय. या अपघातानंतर काही काळ या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान पोलिसांनी क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त कार बाजूला केली तर एसटीची समोरची काचही तुटली होती. बसमधील 10 जण जखमी झाले असून त्यांना उदगीर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेत. दरम्यान घटनास्थळी उदगीर ग्रामीण पोलिसांनी तातडीने धाव घेत मदत कार्य केलेत. शार्दूल बोडीवाले, MCN News, उदगीर.